माझे कलादालन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वैजूज आर्ट अँड क्राफ्ट यामध्ये आज आपण पेंटॅगोनल पिरॅमिड कसा बनवायचा हे पाहणार आहोत. पिरॅमिड बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. चला आपण पाहूया. आणि मी 6 सेंटीमीटरचं पिरॅमिड बनवणार आहे. तर इथे आपण 6 सेंटीमीटरवर मार्क करून घेतलेला आहे. इथे आपण कोन मापकाच्या सहाय्याने 108 डिग्रीवर आपण मार्क करणार आहोत. हे रेषेच्या दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं आहे आणि 6 सेंटीमीटरवर हे बिंदू जोडून घ्यायचे आहेत. पुन्हा आपण 108 डिग्रीवर दोन्ही बाजूंनी मार्क करून घेणार आहोत. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे बरोबर मार्क करून घ्यायचे आहे आणि हे बिंदूसुद्धा आपल्याला 6 सेंटीमीटर या अंतरावर जोडून घ्यायचे आहे. आपल्याला हा पंचकोन पिरॅमिडचा बेस भेटतो. पहा, आकृतीच्या सगळ्या बाजू आपल्या 6 सेंटीमीटर आहेत. पहा, इथे मी कंपासमध्ये 10 सेंटीमीटर इतका अंतर मोजून घेतलेलं आहे. आता कंपासच्या सहाय्याने आपण इथे असे कंस बनवून घेणार आहोत. हे कंस आपल्याला पंचकोनाच्या 5 बाजूला तयार करून घ्यायचे आहेत. हे कंस बनवत असताना आपल्याला कंपासमधलं माप अजिबात बदलायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला इथे हे वेगवेगळे 5 बिंदू मिळालेले आहेत. त्यात आपण स्केलच्या सहाय्याने जोडून घेणार आहोत. आता इथे आपण 1/2 इंचावर एक मार्क करून घेतलेला आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूला मार्क करून एक लाईन तिथे बनवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका अल्टरनेट बाजूवर असं माप टाकून प्रत्येक बाजूवर आपण असं एक्स्ट्रा 1/2 सेंटीमीटरवर एक एक मार्क करून घेणार आहोत. एक एक लाईन मारून घेणार आहोत. आता आपण कटरचा वापर करून ही जी आउटलाईन आहे पूर्ण आउटलाईन ती कट करून घेणार आहोत.
पहा आउटलाइन कट केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे व्यवस्थित शेप भेटतो। आता या शेपवर ज्या आपल्याला आतमध्ये रेषा दिसत आहेत त्या आपल्याला कटरच्या उलट्या बाजूने त्याच्यावर मार्क करायचं। आपल्याला तिथे कट करायचं नाही, आपल्याला फक्त एकदा मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्याला फोल्ड करायला सोपं जातं। फोल्डिंगचं मार्किंग झालेलं आहे, आता आपण त्याला फोल्ड करून घेऊयात। पहा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे फोल्ड मिळत आहेत, त्यामुळे आपला पेंटॅगोनल पिरामिड एकदम शार्प होणार आहे, एकदम व्यवस्थित होणार आहे। तुम्ही अशाच प्रकारे ट्राय करा। पहा फार सोपा आहे पेंटॅगोनल पिरामिड बनवायला। अशा प्रकारे आपला पेंटॅगोनल पिरामिड रेडी आहे। आता आपण या जे साईडला छोटे फोल्ड केलेले आहेत तिथे फेविकॉल लावून आपण त्या साईज चिकटवून घेणार आहोत। इथे आपले सगळ्या बाजू व्यवस्थितपणे चिकटून झालेले आहेत आणि आपला पेंटॅगोनल पिरामिड व्यवस्थित तयार झालेला आहे। पहा किती सुंदर दिसतंय। ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा पेंटॅगोनल पिरामिड बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा।